मागे कधी म्हणते मायर कडचे शिव्या देऊन कमावले, अनाज खाणं सोडते का डुक्कर, कधी म्हणते सासर कडचे कमावले शिव्या देऊन, म्हणजे या बाईचं इंग्लिश माहित नाही काय करून काय नाही कुठं देऊन, कोण आले पाहुणे आले पाहुणे जेवण घेऊन करायला. तर तुमच्या सर्वांचे एकच प्रश्न होता की ताई तू स्टॉल कशाचं लावणार आहे कशाचं लावणार आहे, तर फायनली आज आमच्या शॉपचं नाव आणि कोणते मेनू ठेवणार आहोत ते डिसाईड झालेलं आहे. तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर इथं सकाळ झाली होती, आज संडे होता, तर संडेला सगळ्यात अगोदर मी माझ्या केसांची काळजी कशी घेते आणि माझ्या मुलीच्या, तर माझ्या मुलीच्या डोक्याला पण मी ममाआर्थचं ओनियन ऑइल लावते कारण ममाआर्थचेच प्रोडक्ट येतात, फुकटचे प्रोडक्ट येतात, ते आम्ही वाया जाऊ देत नाही, ते आम्ही डोक्याला वगैरे लावतो आणि तेच मी माझ्या डोक्याला लावते आणि माझ्या मुलीच्या पण. तर एक बाई तिला कावरलेलं कुत्र चावलेलं आहे आणि ती बाई म्हणते की लोकांच्या जीवावर पैसे कमावले, लोकांच्या जीवावर पैसे कमावले, म्हणजे तिचंच तिला कळत नाही. कधी म्हणते सासरकडच्यांना शिव्या देऊन कमावले, कधी म्हणते माहेरकडच्यांना शिव्या देऊन कमावले, कधी म्हणते तमाशा दाखवून कमावले आणि कधी म्हणते नवऱ्याला बदनाम करून कमावले आणि आता म्हणते लोकांच्या जीवावर कमावले. अगं बाई आम्ही कसंही कमवू दे. या बैला कंटाळूनच आता आम्ही आमचा व्यवसाय लावणार आहे आणि चुपचाप बसणार आहे आणि हिला तर आम्ही कायदेशीर दणकास दाखवणार आहे. हिच्या नांदी लागून आम्हाला काही भिळणार नाही आहे, फक्त लोकांना तमाशा, तिचं एंटरटेनमेंट, तिचं एंटरटेनमेंट होत आहे, पब्लिकचं एंटरटेनमेंट होत आहे, पण तिच्या अंगावर केसेस होत आहे हेच तिला कळत नाही आहे. तर असो, तर आता इथं गाडीचं मोजबाप सुरू आहे ते कशासाठी, तर आता सर्व काही गाडी रेडी आहे, सर्व रेडी आहे, जागा पण मिळालेली आहे, सर्व झालेलं आहे, फक्त आता बॅनर लावायची वेळ आहे. तर बॅनर छापायला टाकायचे होते की जे आपल्या गाडीवर आहे ते पदार्थ टाकायचे होते आणि त्याच्यानंतर आपली गाडी तिथं उभी राहणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आपला कॉन्टॅक्ट नंबर पण टाकायचा होता. त्याच्या साठी गणेशजीने इथं गेलेले आहे, घेतलेलं आहे गाडीचं माप. इकडे आवा, बोला बोला, इकडे येता का, लळून आला ते जाऊ नका. वापस या म्हणाली मी. मारून टाका आमच्या सगळ्याले. मग सांग काय करू, बसून हस काय करू सांग. लय लय मजा येते बाकी बाहेर. लेकरू लढून आलं जायचं नाही, लवकर या गडी म्हणते, लवकर या गडी नवकड या गडी म्हणते नवकड्या. बस खुश 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 झाला पिल्लू, त्याच्या पायावर बसले काय, नाही पाय इकडे नाही, खुश झाला पिल्लू, पप्पा आले तर हा खा. हा त्याले सोडून जाता हा ना, एवढे अनमोल आशू त्यानं तुमच्यासाठी बावले. पाय बेटा इकडे, हा तुमचं काय म्हणणं आहे. मी पागल होऊन जाऊ म्हणते. हा आमच्यासोबत रोवरू तुम्ही पागल झाले काय होते त्याच्यात. आणि स्वराज रळत होता, नंतर त्याला उल्लू बनवून ते गेले बॅनर छापायला आणि बॅनर घेऊन आलेले आहेत आणि आत्ता मी तुम्हाला बॅनर दाखवणार आहे की आपल्या बॅनरवर नाव काय टाकलेलं आहे. माझं श्रद्धास्थान जे नेहमी मला संकटातून मार्ग दाखवत असते असं ते श्रद्धास्थान म्हणजे स्वामी आई. स्वामी आई माझ्या शॉपचं नाव राहणार आहे आणि तुम्हाला हे नाव कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथं गणेशजीचा नंबर टाकलेला आहे कारण कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल. गोबी पराठा, बेसन पराठा, इडली पराठा, इडली मेंदू वडा आणि आप्पे, तर नक्कीच आमच्या या यशाला भरभरून सपोर्ट करा. ते कोण
तर विराज घरी आलेला आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे तर त्याला भूक लागली होती. तर सगळ्यात अगोदर मी डाळ भाताचा कुकर आहे ना तो कुकर लावलेला होता आणि कुकर लावल्याबरोबर याला विराजला लागली होती भूक. तर त्याला मी डाळ भात जे आहे ना ते भरवलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि स्वराजला पण देत होती पण स्वराज काही खात नव्हता. आणि खूप दिवसानंतर विराज आलेला होता आणि विराजला मी खाऊ घालत होती म्हणून त्याचं बघून ना स्वराज पण धावत आला आणि मला पण थोडंसं भरवून दे असं म्हणत होता. आणि स्वयंपाकाला भरपूर असा उशीर होत होता. देवपूजा झालेली होती तर गणेशजीचा माझ्या कामात 50% सिंहाचा वाटा असतो जे की मी तुम्हाला सांगत असते आणि दाखवती असते. तर इथं मी मसाला भाजून ठेवलेला होते. तर गणेशजी बोलले की बाबा मी गणेशजीला बोलले की प्लीज मला तेवढा मसाला काढून द्या. तर लगेच गणेशजीने मसाला जो होता ना तो काढून दिलेला आहे. आणि इथं स्वराजची प्लेट आहे ना तर गॅस ओट्यावर होती जे की मी आधीच काढून ठेवलेलं होतं. मग गणेशजी काढत होते मसाला आणि स्वराने प्लेट घेऊन आलेली आहे स्वराजसाठी. नेऊ नको ना त्याले. स्वराज बघा आजीला म्हणते नेऊ नको त्याला. तू जाय घरी स्वराज जाय. ते विराजला घरी सोडून ये हा. बरोबर जा. तो त्याची चड्डी न जाय तिथची. ते दती आहे बोली गेली तिला. तर आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर विराजला घ्यायला आई आली होती आणि आई विराजला घेऊन गेलेली आहे. तर आमच्या शॉपचं आता पूर्ण तयारी झालेली आहे परंतु मी अजूनही शॉप लावणार नाही. त्याचं कारण म्हणजे की मला सर्वात अगोदर अक्कलकोटला जाऊन तिथून अक्कलकोटहून स्वामींच्या पादुका फोटो आणि काही दुकानासाठी सामान जे आहे ना ते मी अक्कलकोटहूनच आणणार आहे. आणि सर्वप्रथम आता मी अक्कलकोटला दर्शनाला जाणार आहे आणि दर्शन घेऊन आली की लगेच मी माझे शॉप लावणार आहे. बाकी माझं शॉप कशी वाटली म्हणजे माझी गाडी कशी वाटली ते तुम्ही सांगा. जे की एका बाईने खोटा आरोप लावलेला होता की ही गाडी माझी नाही दुसऱ्याची जे की खोटं पडलेलं आहे पूर्णतः. अजून ती बाई म्हणत होते की माझे सासूसासरे मला घरात येऊ देत नाही माझा त्यांच्यासोबत वाद आहे तोसुद्धा आरोप खोटा पडलेला आहे. म्हणजे ही बाई फक्त खोटं बोलते पण रेटून बोलते आणि आमच्यावर आरोपवर आरोप करत आहे. त्याच्यानंतर तिचं असंसुद्धा मत होतं की मी माझ्या भाऊ भावजेसोबत बोलत नाही म्हणून ते व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर फायनली आज विराज आलेला आहे. जे काही मनमुटाव असतील ते आमचे आपस्सिक आहेत आणि आम्ही कधीच ते मी आणि आमच्या घरातले कोणाचे चॅनल यूट्यूबर नाही आहे याचमुळे नाही आहेत. मला माहिती आहे हे. मग यूट्यूबवर चॅनलवर ते व्हिडिओ टाकतील मी व्हिडिओ टाकतील. आणि ते वाद टाळण्यासाठीच आम्ही आमच्या फॅमिलीला कोणालाच यूट्यूबर आणलं नाही आणणारही नाही आहे. तर असो. आणि आमचं आता आम्ही आमच्या शॉपचंच नाव स्वामी आई ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला घाबरण्याची गरज नाही. असे कित्येक येतील आणि कित्येक जातील. तर फायनली माझं किचन आवरून घेतलेलं आहे. चला आता आमचे कामं वगैरे आटोपले. तर काही लोकांना हे आहे की बाबा काय लोकांचा लावला आहे ना गणेशजी. लोकांच्या जीवावर आपल्याला 10-12 लाख भेटले होते का. दोन कोटी कधी म्हणते तमाशा करून कमावले कधी म्हणते मायाकडचे शिव्या देऊन कमावले कधी म्हणते सासरकडचे कमावले शिव्या देऊन. म्हणजे या बाईचं इमेज माहित नाही काय करून काय नाही कुठं देऊन कुठं नाही. मला कधी असं वाटते डायव्हर्स घ्या. चला. तर तुम्ही बघितलं आता आज तर आज आपल्या पाणीपुरीच्या याचा आपण बॅनर वगैरे छापून आणलेला आहे आणि लवकरच आपलं पाणीपुरी सेंटर आहे आपलं नाश्ता सेंटर आहे. तर आपलं नाश्ता सेंटर आहे आणि त्या नाश्ता सेंटरवर आपल्याला पराठे ठेवायचे आहेत सगळ्या प्रकारचे. गोबीचे पराठे पालक पराठे मेथी पराठे मिक्स पराठे अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट ठेवायचं आहे. तर हे बाई काय म्हणते लोकांच्या जीवावर पैसे कमावले लोकांच्या जीवावर हे केलं ते केलं. अगं आम्ही लोकांच्या जीवावर कमवू दे पण तू पण तेच करत आहेस ना बाई. आम्ही निदान आमच्या फॅमिली सोबतच भांडतो जे काही करायचं आहे ते फॅमिली सोबतच करतो. आम्ही तुझ्यासारखं लोकांना जाऊन धडका मारत नाही ना अंगारी एफ आय आर करून घेत नाही. तू तर याले धडक मारू दे त्याला धडक मारू दे त्याला धडक मारू मोकळ डाय सोडली तुला वाळून गावाले सगळ्या मोकाट गाय सोडून दिलाय. ना नवऱ्याचा धाक ना लेकराचा करा लागत ना सासू ना सासरे ना मावशी ना ननद
कोणीच नाही या बहिणी मोकट गाय म्हणून ते गाव वाढणे कसं असते तसं करून सोडून दिलेलं आहे. म्हणून या बहिणी आमचंच खाव वाटते आणि आमचंच इडे चांगला वाटते. ठीक आहे, तू आमच्या व्यवसायाला किती बद्दुआ दे काही दे, आमच्या गाडीचंच नाव आहे स्वामी आई. आई आमच्या स्वामी आई आमच्या पाठी मागे आहे आणि आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे आम्हाला तुझ्यासारख्या कावरणाऱ्या कुत्रीला उत्तर देणं नाही आणि समोर जाणं आणि समोरच जातच राहू. आणि तुझं जे आहे ना लोकांच्या जीवावर कमावलं, लोकांच्या जीवावर गाडी लावली, तर तू सुद्धा तेच घाण खाताय, लोकांच्या जीवावरच का पैसे कमावत आहे. ठीक आहे, तर चला बाय सर्वांना. तुम्हाला आमच्या शॉपचं नवीन नाव कसं वाटलं आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये. तो बाय बाय सर्वांना.